प्रथा सुनो सुनो ये बुद्ध कथा। सिंधपुरी येथील बुद्धभूमीमध्ये आपण या बुद्धभूमीतील विहाराचे बुद्धविहाराचे आत्ताच अवलोकन केलेलं आहे, बघितलेलं आहे। यानंतर इथे एक दादा आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि या बुद्धभूमीविषयी अधिक जानकारी घेऊया। दादा, आपलं नाव काय? करम मंगू शिंदे। आपण इथेच असता? इथे काय करता आपण? अतिशय सुंदर असं हे बुद्धविहार आपल्याला इथे तयार केलेलं दिसत आहे। या विहाराच्या निर्मितीबद्दल थोडी माहिती सांगू शकाल आपण? संघरत्न मानके भंतेजींनी बांधलेला आहे। संघरत्न मानके भंतेजी हे नागपूरचे आहेत। ते वयाच्या 9व्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी हा मुलगा जपानी भिक्षूला दान दिला होता। त्याच्यानंतर ते जपानी भिक्षू जपानला घेऊन गेले। त्याच्यानंतर लहानपणीच त्यांना भिक्षू वगैरे बनवला। त्याच्या शिक्षण पाणी, त्यांची भिक्षू तपस्या सगळी जपानमध्ये झालेली आहे।
त्याच्यानंतर 30 वर्षानंतर त्यांना वापस पाठवला आपल्या भारतातच. त्याच्यानंतर बाबा तुम्ही धम्माचा प्रचार करा, आपला कुठंतरी आपला छोटासा विहार करा. मग ते संघरत्न मानके भंतेजी आपल्या इकडे येऊन कुठंतरी नदी थडीवर आपली जागा घेण्या घेवायच्या आणि तिथं आपला कुठंतरी छोटासा विहार बांधायचा. त्यावेळी ते हिंटा हिंटा त्यांना हे सिंधपुरी गाव येतं जागा वगैरे मिळाली. त्याच्यानंतर छोटासा विहार बांधला 87 मध्ये. त्याच्यानंतर 2007 मध्ये हा भव्य महास्तूप या ठिकाणी त्यांनी निर्माण केला. अच्छा, या नवीन स्तूपाची निर्मिती कोणत्या वर्षीपासून झाली? 2007 मध्ये लोकार्पण झालं याचं. अच्छा, या महाबोधी विहाराला लोक नेहमी व्हिजिट करायला येत असतात देश परदेशातून. आता सध्या कोरोना काळ असल्यामुळे लोकांची 8 फरवरीला येतो मोठा भव्य वर्धापन दिवस. अच्छा, 8 फरवरीला या बुद्ध विहाराचा निर्मिती दिवस उद्घाटन सोहळा झालेला होता, त्याच निमित्ताने 8 फरवरीला दरवर्षी अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम होत असतो. विविध भिक्खू संघ देश परदेशातून इथे येत असतात आणि या परिसरातील अख्ख्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा इथे बुद्धिस्ट लोक येऊन त्या कार्यक्रमाला हजेरी नदी लावत असतात. आणि या नदीच्या तीरावर अगदी हे सुंदर असं बुद्ध विहार अतिशय शांत वातावरणामध्ये इथे बांधकाम केलेलं दिसत आहे. दादा, इथे भिक्षू लोक राहतात? अच्छा, भिक्षूंच्या निवासाकरिता व्यवस्था आहे इथे मग? अच्छा, याकरिता सरकारी मदत काही मिळत असते? नाही, सरकारी मदत अजूनपर्यंत काही मिळली नाही. जी बी मेहनत आहे ते सगळी संघरत्न मानके भंतेजींची मेहनत आहे. अच्छा, परमपूज्य भंतेजी संघरत्न मानकेजी यांच्या अथक परिश्रमातून आणि धम्मकार्यातून हे अतिशय भव्य असं बुद्ध विहार निर्मितीस आलेलं आहे असं या दादांकडून आपल्याला कळत आहे. इथे आपल्याला एक दगड दिसत आहे, अतिशय भव्य असं एक दगड दिसत आहे. या दगडाविषयी वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेऊया दादांकडूनच. काय आहे दादा त्या दगडाचं वैशिष्ट्य? असं आहे का, अशोक सम्राटच्या काळामध्ये जे महास्तूप बनले होते हा, त्यावेळेस त्या महास्तूपाने त्या चुनाडगडचा दगड यूज झाला होता. त्या दगडाच्या दगड तिथून आणून या भगवान बुद्धाची इथं. अच्छा, मुख्य भगवान बुद्धाची मुख्य प्रतिमा त्या चुनाडगडच्या दगडापासून तयार झालेली आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली याबद्दल. धन्यवाद दादा. जय भीम, जय भीम. आपण बरीचशी या बौद्ध स्तूपाबद्दलची माहिती इतिहास असा जाणून घेतलेला आहे आणि यापुढे आता आपण परत जाणार आहोत. सर, जय भीम. जय भीम. मी संजय जनबंधू, राहणार गडचिरोली. पवनी येथील शिंदपुरी या शांत ठिकाणी बुद्धाचं जिथे स्तूप आहे या ठिकाणी मी सहपरिवार भेट दिलेली आहे. सर, या बुद्धभूमी सिंधपुरीच्या स्तूपाला भेट दिल्याच्या नंतर तुमचे अनुभव थोडक्यात कथन करा. तर भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शिंदपुरी हे गाव आहे. तर बौद्ध समाजासाठी अतिशय चांगलं हे ठिकाण आहे, सर्वांनी आवर्जून यावं असं हे ठिकाण आहे. यामध्ये बौद्ध तथागत बुद्धाच्या जीवनातील जे विविध प्रसंग त्यांना अनुभवायला आलेत तर त्यातील चित्रण म्हणा किंवा प्रतिकात्मक रूपामध्ये इथे सादरीकरण करण्यात आलेलं आहे. सूर्यात आणि भगवान बुद्धाला दिलेले खीर याचं चित्रणसुद्धा ते सुंदर केलेलं आहे. तर त्यांची उपवासातील जी मुद्रा होती ती मुद्रेचंसुद्धा एक अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे. तर तथागत भगवान बुद्धाने जो शांतीचा मार्ग सांगितला होता, खरोखरच शांती आहे हे ते आपल्याला ते विहारामध्ये आल्यानंतर अनुभवास येते. आणि हे ठिकाण वेंगा नदीच्या तीरावर असल्यामुळे आणखी ते नैसर्गिक सौंदर्यानं सुंदर असं हे ठिकाण आहे. तसेच त्या ठिकाणी बौद्ध धर्मासोबत इतर समाजातील जे काही दुःख पीडित लोक आहेत अशांनी सुद्धा इथे एकदा भेट देऊन बघावं आणि शांतीचा अनुभव घ्यावा असं हे ठिकाण आहे. तेव्हा अशा ह्या शांतीच्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांनी धम्मदान करून जास्तीत जास्त वर्गणी गोळा करावी. तसेच शासनाने सुद्धा अशा ह्या शांती ठिकाणी देणगी देऊन याचा विकास करावा अशी मी त्यांच्याकडे विनंती. मित्रांनो, हीच ती भव्य अशी वैनगंगा नदी, ज्या नदीच्या तीराकाठी हे प्रेक्षणीय बुद्धस्थळ बुद्धभूमी महाबोधी विहार पवनी सिंधपुरी येथील हे बुद्धविहार वसलेलं आहे. या बुद्धविहाराला भेट देताच आपल्याला मनातून अगदी अशी शांती निर्माण होते आणि शांतीचा अनुभव आपल्याला येतो. त्यामुळे माझी सर्व बुद्ध
अनुयायांना अशी विनंती आहे की त्यांनी या बुद्धस्थळाला भेट देऊन एक वेगळ्या अनुभूतीचा आनंद घ्यावा आणि यथोचित धम्मदान देऊन या बुद्धभूमीच्या विकासाकरिता प्रयत्न करावे। मित्रांनो, महासमाधी भूमी सिंदपुरी बुद्ध टेम्पलचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, नम बुद्धाय, जय भीम, नम बुद्धाय।